नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते. आज आपण मकाचे कणे सोलून घेतले. दोन टमाटे घेतलेत मी, बारीक चिरून घेणार आहे. एक कणीस मी सोलून घेतले, त्याची वाटी भरून मका निघाले. आता बारीक बारीक टमाटे चिरून घेऊया आपण. दोन घेतलेत अशा पद्धतीने आपण, बारीक बारीक चिरून घेतले टमाटो. दोन कांदा घेतला चिरून. इकडं मी कढई ठेवली आहे गॅसवर. कढईमध्ये एक वाटी मका आपण घालूया. आता एकच कणीस सोलून घेतले, एक वाटी भरून निघाले मका. मका चांगली परतून घेऊया. आज आपण बटरचा तेलाचा अजिबात वापर करत नाही. मधल्या वेळी भुकेच्या टायमाला आपण ही मका अशा पद्धतीनं टाइमपासला खाऊ शकतोय आपण. मकाची भेळ बोला, मकाची नाश्ता बोला. शरीराला पचायला खूप हलका आहे. व्यवस्थित आता डाक पडस्त भाजून घ्यायचं आपण. आता दोन मोठं कांदे मी चिरून घेतले, ते घाले. टमाटे घाले. सर्व मिक्स करून घ्यायचं, त्याच्यासमोर परतून घ्यायचं आपण. तुम्ही एकदा नक्की करून बघा, चवीला तर अप्रतिम लागते भनाट. हे एक चमचा लाल तिखट घाले, जास्त तिखट नाही. चवीपुरतं मीठ घालूया. सर्व आपल्या मकाला लागलं पाहिजे, व्यवस्थित हलवून घ्यायचं. एक अर्धा लिंबू पिळून घेऊया. चटपटीत असं आपलाही नाश्ता होते बघा. आंबट तिखट गोड मस्त असा. तो वरून कोथिंबीर घाले. अगदीच 2-3 मिनिटात तयार होते, जास्त वेळ लागत नाही. काय झाले, तयार झाले बघा. आता आपण गॅसमध्ये काढून घेऊया. सगळ्यासाठी थोडीशी कोथिंबीर घालूया. 2 मिरच्या ठेवूया. ज्याला तिखट खायचं ते तुम्ही मिरची खाऊ शकताय. लिंबू वरतून पिळून घेऊ शकताय. असं चमच्याने घेऊन खाऊ शकता. रेसिपी आवड लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटूया आपण. रेसिपी बघितलं धन्यवाद. बाय बाय.